प्रकार भाग दोन या भागात तीन अंकी संख्येला एक अंकी संख्येने भागणे आपण मागील तासात एक उदाहरण बघितलं, काही उदाहरणांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. तर 209 या संख्येला आपल्याला तीनाने भागायचं आहे. तर सर्वात अगोदर 200 तीनाने भागायचं आहे, म्हणजे 200 वाटणी तीनामध्ये करायची आहे. किंवा तीनाच्या पाढ्यात 2 येतो का, तर तीनाच्या पाढ्यात 2 येणार नाही, कारण 3 हा 2 लहान आहे. म्हणजे 2 वाटणी 3 मध्ये समान पद्धतीने वाटणं शक्य नाही, म्हणजे इथं भाग जात नाही. भाग न गेल्यामुळे आपलं उत्तर 0 आलं आणि 200 हा खाली घेतला आणि त्याचे सुटे केले. 200 सुटे झाले 20 दशक. हे 20 दशक आणि हा 0 दशक एकूण झाले 20 दशक. तर 20 दशकाची वाटणी आपल्याला 3 जणांमध्ये करायची आहे. तीनाचा पाढ्यात आपल्याला 20 बघायचं आहे. 3 × 3 = 9, 3 × 4 = 15, 3 × 7 = 18, 3 × 3 = 21. म्हणजे आपल्याला 18 वाटता येतील 3 जणांमध्ये. प्रत्येकी 6 जर आपण वाटले तर आपण 18 3 जणांमध्ये वाटू शकतो. 20 मधून 18 गेल्यानंतर 2 शिल्लक राहतात. त्यानंतर आपण 9 एकक खाली घ्यायचे. 2 दशकाचे सुटे करून ते 20 आणि 9 = 29. 29 आपल्याला 3 जणांमध्ये वाटायचे आहेत, म्हणजे 3 पाढा आपल्याला 29 पर्यंत म्हणायचा आहे. 3 × 3 = 3, 3 × 9 = 12, 3 × 5 = 15, 3 × 7 = 21, 3 × 8 = 24, 3 × 27 = 27. प्रत्येकाला 9 एकक देऊन आपण 3 जणांमध्ये 27 एकक वाटू शकतो आणि 2 एकक शिल्लक राहतात. पुढे कोणतीही संख्या नसल्यामुळे 2 एकक तसेच शिल्लक राहतील आणि 69 = 9, 69 हे आपलं भागाकार आलेलं आहे. त्यानंतर आपण अजून एक उदाहरण घेऊ. 800/2 हा भागाकार आपल्याला सोडवायचा आहे. 800 आपल्याला 2 जणांमध्ये वाटायचे आहेत. तर 2 पाढा आपल्याला 8 म्हणायचा आहे. 2 × 2 = 4, 2 × 3 = 6, 2 × 4 = 8. प्रत्येकाला 4 मिळतील आणि 8 आपले 2 जणांमध्ये वाटून होतील. त्यानंतर 0 खाली घेऊन आपल्याला 0 2 जणांमध्ये वाटायचा आहे. तर तो वाटल्यानंतर आपले उत्तर 0 आले, कारण 0 हा वाटता येणार नाही, म्हणजेच 0 भाग झाले. आणि हा 0 भाग दिल्यानंतर वाटल्या देखील 0 गेले. त्यानंतर एकच स्थानाचं 0 खाली घेऊन ह्या 0 भाग द्यायचा आहे. ह्या 0 भाग दिल्यानंतर तोही वाटला जाणार नाही आणि आपला भागाकार हा 0 येईल. आणि इथं आपल्याला 800/2 या संख्येने भागितल्यानंतर 400 उत्तर आलं आहे. यावरून आपल्याला हे शिकायचं मिळतं की कोणत्याही 0 जर आपण कोणत्याही संख्येने भागलं तर उत्तर आपलं हे 0 येत असतं. धन्यवाद.